मला आजचाही मौका मिळेल, रात्रीचाही मिळेल, कारण माझी धावपळ आहे. मोठा सेक्शन बाहेर गेला आणि ते खूप हळहळत आहे. पन्हाळी विनोदसिंह वैद्य वगैरे सगळे आज छडमसला गेले. त्यांना तुमच्याशी बोलायच्या नंतर आणि त्यांना येऊ देत ना. पण आज नाहीच आहे, आज नाही आलं तर पुढच्या आठवड्यात येते. बाहेर गेले त्यांना गैरहजर आहे, काही काम असतं पुढच्या आठवड्यात. त्यांनी मला फोन करायचं म्हणजे नको. तुम्ही भेटा ना प्रत्यक्ष. प्रत्यक्ष भेटू शकता. ओके, शेवटचं सर अन्नपूर्णा प्रसारणसाठी काही तुझ्या कृपेने अगदी छोट्या वेळात 35,000 आम्ही कमवतो आणि आजच जावळे खात्यांना आम्ही द्या. कारण हीच भेट आम्ही ठरवतो. म्हणून आम्ही हीच भेट द्यायची असते आपल्याकडे. मी काय काय भेटी स्वीकारते? तुमच्या शुभेच्छा, तुमचं वेलबिंग, तुमचं आरोग्य चांगलं राहावं ही भेट मी स्वीकारते. त्याच्यामुळे तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही निरोगी राहावं याच्यासाठी प्रार्थना करते. त्याचबरोबर आपल्या ज्या 13 योजना आहेत त्याच्यामध्ये वृक्षारोपण, चरखा म्हणजे लढ्या करणं, अन्नपूर्णा प्रसारण, नंतर आपले मेणबत्त्या म्हणजे आपण विद्याप्रकाश योजना म्हणतो, रामनाम वया आणि ज्या ज्या काही म्हणून आपल्याला सेवा करता येतात त्या सगळ्यांची मी खूप भुकेली असते. आणि हे तुम्ही माझी भूक भागवता त्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे कळलं ना. आई तुमच्या पाठीशी सदैव ॲट एनी मुमेंट एनी गिव्हन टाइम हिअर देर. आणि माहिती आईच्या हातात बापूंचा हात असतो बरोबर. म्हणजे मी आले की ते येतातच 108 आणि माझ्या पाठीमागे माझा भाऊ असतो. ओके, तो माझ्या मागे उभा असतो ना. ताई तुला काय हवं, ताईचं वेलबिंग बघण्यासाठी असतो. त्याच्यामुळे आम्ही तिघे तुमच्या बरोबर नक्कीच आहोत. 108 हरिओम हरिओम हरिओम. खूप बरं वाटलं माझ्या बाळांना. मोडीन समजा केंद्र आज खूप वृक्षारोपण करते आणि गोरेवाचं आपलं केंद्र आहे. त्यांनी आज 200 तुळशीचे हे आलेल्या सगळ्या भक्तांना शनिवारच्या आपल्या सगळ्यांना ते आज देत आहे. शेवाळी आणि तिंजे आता मला वाटते 7 तारखेला 7 ऑगस्टला ठरवत आहे. मेजर प्रमाणावरती वृक्षारोपण आणि पूर्ण दिवस सेवा मला वाटते कोठिंबेला करतात, आत्मबल वगैरे. तर तुम्हालाही कोणाला करायचं असेल तर ते नॉलेज अप्लाय बरोबर केलं वाटलं तर तुम्ही करू शकता. पण ते तुम्ही बघा आता ते फक्त लेडीज करतायत किंवा काय किंवा तुम्हाला जाता येईल का तसं तुम्ही विचारा, ठरवा, समीर दादांना विचारा आणि मग तुम्हाला कसं घ्यायचं असं. तर म्हटलं एक मेजर त्यांना करायची इच्छा होती, वृक्षारोपण करायची. म्हटलं नुसतं लावून उपयोग नाही, त्यांची निगराणी राखली पाहिजे बरोबर. ती पण माझी बाळ आहे, त्यांची निगराणी राखली पाहिजे. म्हटलं तेही करूया आणि जी काही सेवा जमेल तेवढी सगळी करायची कोठिंब्याला. ओके, वरचेवर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं कुटुंबाला जाऊन सेवा करत राहतो. शारीरिक मेहनतही आवश्यक आपल्या इतर मेहनतीच्या बरोबर बरोबर. हरिओम 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 हरिओ